नमस्कार, स्मिता जीएसबी ट्रेजर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे एक चिकन रेसिपी। रेसिपीचं नाव आहे चिकन मिरीवाला। चिकन काळी मिरी किंवा चिकन मिरीवाला बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतंय ते पाहूया। आलं, लसूण, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे मी, कारण चिकन अर्धा किलो आहे, अर्धा इंच आलं घेतलंय। 12 ते 13 लसणीच्या सोललेल्या पाकळ्या आहेत। कोथिंबीर वाटीभर मी चिरून घेतलेली आहे। थोडंसं गरम मसाला पावडर आहे, हिंग पावडर आहे। हा सर्व मसाला मी वाटून घेऊन त्याची पेस्ट बनवली आहे। फोडणीसाठी तमालपत्र आहे, मिरी आहे आणि 2 वेलची आहे। हे चिकन आपल्याला शुद्ध तुपात बनवायचं आहे, त्यामुळे मी शुद्ध तूप घेतलेलं आहे। चवीसाठी मीठ घेतलेलं आहे। अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। प्रामुख्याने हे चिकन आपण बाळंतीण बाईस देतो, त्यामुळे ह्यामध्ये ओली मिरची किंवा लाल मिरची पावडर वापरली जात नाही। आता मी हांडीमध्ये हे बनवणार आहे। मी गॅसवर हांडी ठेवलेली आहे, आज हांडीत बनवायचं आहे आपल्याला चिकन। पण मी गॅस पेटवलेला नाही आहे, कारण मातीच्या भांड्यामध्ये पहिलं काहीतरी टाका आणि मग ती चालू करा, नाहीतर मातीचं भांडं तडकायची शक्यता असते। मी तूप टाकलेले आहे हांडीमध्ये। आता मी गॅस पेटवते। तूप वितळेपर्यंत मी चिकनला थोडंसं हिंग लावून घेतलेलं आहे, घेते आहे। चिकनला मी हळद आणि मीठ थोडंफार लावून घेतलेलं आहे। हिंग ह्याच्यासाठी घालायचं आहे की चिकनचा काही वास येत असेल, चिकनला थोडासा असा हिरवस वास येतोच तर तो गेला पाहिजे। आणि हळदीच्या तुम्हाला गुण माहितीच आहेत की हळदीमुळे गॅसेस होत नाही। प्रामुख्याने आपण हे चिकन बाळंतीण बाईला देण्यासाठी बनवतो आहोत, तर त्याच्यात हळद आणि हिंग हे प्रामुख्याने आपल्याला घालायलाच पाहिजे, त्याच्यामुळे गॅस होत नाही आणि पचण्यास सोपं जातं। आपण जरा तूप विरघळून घेऊया। तूप तापलेलं आहे, जास्त तापवलं तर तूप करपू शकतो, म्हणून त्याच्यामध्ये तमालपत्र, एका तमालपत्राचे 3 तुकडे केलेले आहेत मी, 2 वेलच्या आणि काळी मिरी फोडणीला घातली आहे, कारण मिरीवाला चिकन आहे म्हणून। फोडणी जरा आपण परतूया म्हणजे ती छानपैकी तडतडेल। आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा वगैरे वापरायचा नाही आहे, आपल्याला सुकंच बनवायचं। ॲज अ स्टार्टर म्हणून सुद्धा तुम्ही हे बनवू शकता नेहमीच्या जेवणामध्ये, किंवा काही पार्टी वगैरे असेल तुमच्याकडे तर। फोडणी तयार झालेली आहे। आपल्याला ग्रीन मसाला ह्याच्यामध्ये थोडं परतून घ्यायचं आहे। ग्रीन मसाला ह्याच्यासाठी परतून घ्यायचा की त्याचा जो कच्चा वास असतो तो निघून जातो। मी हळद त्याच्यात घालणार नाही आहे, कारण ऑलरेडी मी चिकनला हळद लावलेली आहे। हा मसाला जरा तूप सोडेपर्यंत आजूबाजूला कडेला परतून घ्यायचं आपल्याला। साधारण 1 चमचा तुमच्याकडे कुठचीही गरम मसाला पावडर असेल तर तुम्ही वापरू शकता। परत थोडंसं आपण परतून घेऊया मसाला। आपण चिकन पीसेस टाकायचे याच्यामध्ये।
चिकन परतून घ्यायचं आहे, परत आपल्याला त्याच्यामध्ये मी ब्रॉयलर चिकन घेतलेलं आहे। तुम्ही पाहिजे तर गावठी चिकनही घेऊ शकता, पण गावठी चिकन शिजायला थोडंसं हार्ड असतं, तर हा मसाला अशा तऱ्हेने तयार करून तुम्ही कुकरमध्ये सुद्धा ते बनवू शकता। आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। परत एकदा छानसं परतून घ्या। लक्षात घ्या, ह्याच्यात मी हिरवी मिरची वापरलेली नाही किंवा लाल मिरची पावडरही घातलेली नाहीये। आपण हा मसाला थोडासा शिजेपर्यंत गॅस लहान करूया। वरती आपल्याला झाकण ठेवावं लागेल, मंद अग्नीवर हे शिजू देऊया आपण। पाहूया आपण चिकन शिजलंय का। अजून थोडा वेळ शिजायला हवे। तूपही सुरेख सुटलेला आहे, आजूबाजूला मसाल्याने वासही सुरेख येतोय। आपल्याला हे काळी मिरी चिकन असल्यामुळे आपल्याला फ्रेश मिरी पावडर टाकायची आहे। तुम्ही ही मिरी पावडर छोट्या मिक्सीमध्ये बनवून टाकू शकता। थोडी खरखरीत मिरी पावडर हवी आपल्याला, फार फाईन नको आहे। माझ्याकडे ही बॉटल आहे, त्याच्यातनं मी मिरी पावडर टाकते। साधारण एक चमचाभर खरखरीत मिरी पावडर आतमध्ये पडली पाहिजे। तुम्ही पाहू शकता मिरी छान दिसते, मसालाही सुरेख झालाय, वास सुरेख आलेला आहे। साधारण अर्धा किलोला हा एक चमचा मिरी पावडर गेली पाहिजे। जास्त मिरी पावडर घालू नका किंवा चव घेऊन घाला, कारण तुम्ही पहिल्यांदाच हे चिकन बनवणार आहे। ह्या एक चमच्याने खरखरीत मिरी पूड पडली पाहिजे। तुम्ही चाखून बघा आणि मिरी पूड घाला, कारण तुम्ही हे चिकन फर्स्ट टाइमच करणार आहात तर तुम्हाला त्याचा अंदाज आला पाहिजे। मिरी पावडरची एवढा काही तिखटपणा नसतो, त्यामुळे तो चांगला लागेल, तरी पण तुम्ही सावधपणे मिरी पावडर टाका। चिकन तयार झालेलं आहे, मी त्यातला पीस बघितलेला आहे। चिकनचा पीस दाबून बघा, तो तुटला की चिकन झालंय असं समजा। आपलं मिरीवाला चिकन तयार झालेलं आहे, मी हे दुसऱ्या भांड्यात काढून घेते। चिकन काळी मिरी किंवा चिकन मिरीवाला तयार आहे। माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्हीही करून पहा। तुमचा अभिप्राय मला जरूर कळवा, कारण तुमच्या अभिप्रायाची मी वाट बघते आहे। काही तुमचे डाउट्स असतील तर तेही कळवा मला, मी ते क्लिअर करीन। आणि माझ्या चॅनलला स्मिता GSB ट्रेजरला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मी परत येते तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन, मे बी नॉनव्हेज असेल किंवा व्हेज असेल। धन्यवाद।